शिक्षकाची सर्वात मोठी अडचण म्हणजे बदली हीच असते. त्यातच पती आणि पत्नी दोघेही शिक्षक असतील तर दोघांच्या नोकरीमुळे कुटुंबाची मोठी हेळसांड होते. नवरा एका गावात आणि बायको दुसऱ्या गावात, त्यामुळे मुलांची त्यांच्या शिक्षणाची आणि कुटुंबाची वाताहत होते. कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेला पती पत्नी शिक्षकांच्या बदलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणलाय. रोहित पवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पती पत्नींना एकत्र आणण्याची विनंती केली आहे. याबाबतच्या मागणीचेही पत्र त्यांनी मुश्रीफ यांना दिले. जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेले अनेक पती पत्नी हे गेल्या 10-15 वर्षांपासून शेकडो किलोमीटर दूर अंतरावरून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतात, त्यामुळे त्यांना अनेक वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. एकतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते, दुसरीकडे त्यांच्या कौटुंबिक स्वास्थ्यावरही विपरीत परिणाम होत असल्याने काही सणांचे घटस्फोटही होत आहेत, असं रोहित पवार यांनी निदर्शनात आणून दिलंय. तसेच हे टाळण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक पती पत्नींना एकत्रित राहता यावे यासाठी त्यांच्या प्राधान्याने बदली करण्याचा निर्णय सप्टेंबर 2011 काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने घेतला होता. परंतु नंतर मागील भाजप सरकारने एप्रिल 2017 बदल्यांच्या प्राधान्यक्रमात पुन्हा बदल केला. यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक पती पत्नींचा एका जिल्ह्यात बदली करण्यास अडथळा निर्माण झाला. याचा एकूणच शिक्षकाच्या कुटुंबावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे, असंही रोहित पवार यांनी मुश्रीफ यांच्याशी बोलताना म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, मुंबई.